नमस्कार आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 29व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिला डॉक्टर आंबेडकरांचा 58वा वाढदिवस. या भागात आपण पाहणार आहोत दिल्लीतील बुद्ध जयंती. दिल्लीतील बुद्ध जयंती. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार हे निश्चित केले. बुद्ध धर्मासाठी उर्वरित आयुष्य खर्च करण्याचा आमचा मानस होता. परंतु कोट्यवधी दलितांना राजकीय सत्ता असल्याशिवाय प्रगती करता येणे शक्यच नव्हते. म्हणून नाईलाजाने साहेबांना राजकारण करणे भाग होते, नव्हे अत्यावश्यक होते. पण त्याचबरोबर धार्मिक चळवळीचा उघड पुरस्कार करून धर्मांतराच्या दिशेने कृतिशील पाऊल टाकणेही आवश्यक होते. दिल्लीत 2 मे 1951 रोजी महात्मा गौतम बुद्धाच्या जयंती उत्सवाच्या समारंभासाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आले होते. ब्रह्मदेशाचे राजदूत सर मॉंग गाई यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ आयोजित केला होता. डॉक्टर साहेबांनी प्रथमच जाहीरपणे बौद्ध धर्मावर भाषण देऊन अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा, त्याशिवाय मुक्ती नाही असा संदेश दिला. आपल्या भाषणात त्यांनी बौद्ध धर्माची वैशिष्ट्ये सांगून त्याची इतर धर्मांबरोबर तुलना केली आणि तो श्रेष्ठ कसा आहे हे पटवून दिले. त्या दृष्टीने साहेबांचे हे भाषण अतिशय महत्त्वपूर्ण व मूलगामी स्वरूपाचे आहे. त्या भाषणाचा महत्त्वाचा भाग मी मुद्दाम आपल्यासाठी इथे देत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे भाषण हिंदीतून केले होते. हे भाषण किती महत्त्वाचे आहे त्याचे यथार्थ मूल्यमापन द भारत या पत्राने आपल्या 3 मे 1950 अंकात केले आहे. ते पत्र म्हणते, अ ड्रॅमॅटिक डेव्हलपमेंट ऑफ ग्रेट नॅशनल इम्पॉर्टन्स अँड इंटरेस्ट थ्रू आउट साऊथ ईस्ट एशिया टूक प्लेस इन द कॅपिटल टू नाईट वेन डॉक्टर आंबेडकर इंडियाज लॉ मिनिस्टर कॉल्ड अपॉन 70 मिलियन हरिजन्स टू एम्ब्रेस बुद्धिझम स्पीकिंग ॲट द ट्रिपल ॲनिव्हर्सरी ऑफ लॉर्ड बुद्धा ॲट क्राऊडेड मीटिंग. बुद्ध जयंतीच्या समारंभाला देशविदेशातील अनेक मान्यवर भिक्षू व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. आमचे भव्य स्वागत करण्यात आले. डॉक्टर साहेब प्रचंड जनसमुदायाला उद्देशून आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात म्हणाले, भारतात बुद्ध तत्वज्ञानाचे पुनरुज्जीवन पुन्हा आरंभ झाले आहे. प्रजासत्ताक भारताच्या राष्ट्रपतींना स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासाठी बुद्ध धर्माकडेच जावे लागले. स्वतंत्र भारताचे राष्ट्रचिन्ह असलेले सिंह देखील बुद्ध धर्माचेच प्रतीक आहेत. तसेच स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीच्या ऐतिहासिक प्रसंगी त्या प्रशस्त हॉलमध्ये हिंदू धर्मातील अगणित देवदेवतांची नव्हे तर बुद्धाच्या भव्य मूर्तीचीच प्रस्थापना करण्यात आली होती. बुद्ध मूर्तीच्या साक्षीनेच राष्ट्रपतींनी शपथ घेतली. राम अगर कृष्णच नव्हे तर कोणत्याही देवाशी बुद्धाची तुलना होऊ शकत नाही आणि खरं म्हणजे बुद्धाहून मोठा द्रष्टा व मार्गदाता जन्माला येऊच शकत नाही. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंगांचे स्मरण देऊन साहेबांनी अशा प्रकारचे वर्तन असलेल्या राम आणि कृष्णाच्या मोठ्या महानपणाविषयी प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. ते पुढे म्हणाले, बौद्ध धर्माचा पाया नीतीवर आधारित आहे. बुद्ध हा महान मार्गदाता आहे. या उलट श्रीकृष्ण म्हणतो मी देवांचा देव आहे, येशू ख्रिस्त म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, तर हजरत पैगंबर म्हणतो मी देवाचा शेवटचा प्रेषित आहे. जगातील प्रत्येक धर्मसंस्थापकाने आपण मोक्षदाते आहोत अशी भूमिका घेतली आहे. उलट पक्षी बुद्धाने मार्गदात्याची भूमिका घेतली आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धानेच विचारार्थ मांडला. ब्राह्मणांच्या मताप्रमाणे धर्म म्हणजे यज्ञ आणि देवाला दिलेली आहुती. कर्माच्या ऐवजी नीतीलाच बुद्धाने धर्माचा मुख्य आधार मानले. हिंदू धर्माचे सामाजिक तत्व असमानता असून बौद्ध धर्म समतेवर उभा आहे. गीतेने देखील चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केलेला आहे. यापुढे धर्म हा मालमत्तेसारखा बापापासून मुलाने वंश परंपरागत घेतला जाऊ नये. व्यक्तिगतरित्या धर्म स्वीकारण्यापूर्वी प्रत्येकाने धर्माची सुज्ञ आणि समंजसपणाने चिकित्सा केली पाहिजे अशी आता वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईत आगमन. दिल्लीतील बुद्ध धर्मावरील भाषणाची भारतातील सर्व वर्तमानपत्रांनी क्रांतिकारक भाषण म्हणून दखल घेतली. डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारणार अशा मथळ्याखाली भाषण प्रसिद्ध केले.
त्यानंतर बुधवार 4 मे रोजी आम्ही विमानाने मुंबईला संध्याकाळी आलो. लगेचच रात्री आम्ही मोटारीने तळेगावला गेलो. तळेगावला आमची लहानशी जागा होती, त्यावर 3 खोल्यांचे बांधकाम केले होते. आम्ही मुंबईला आलो म्हणजे जेव्हा कधी वेळ असला तर 1-2 दिवस तिथे राहून येत असू. तळेगावची हवा शुद्ध आणि तेथील वातावरण साहेबांना आवडत असे. तळेगावला खास करून विश्रांतीसाठी आमचे जाणे होत असे. आम्ही तळेगावला आलो ही खबर त्वरित आसपासच्या वस्तीत पसरत असे आणि आमच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागत असे. त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. जरुरी पुरती भांडी, गाद्या, चादरी आणि इतर वस्तू ठेवल्या होत्या. परंतु माझ्यावर स्वयंपाक करण्याची सहसा वेळच येत नसे, कारण आसपासच्या परिसरातील बायका भाकरी, बोंबलाची चटणी, पुरणपोळ्या असे एक ना अनेक पदार्थ श्रद्धेने करून आणीत आणि आग्रहाने खायला घालीत. आम्ही देखील ती प्रेमाने आणलेली चटणी भाकर आनंदाने खात असू. आम्हा दोघांनाही बोंबलाची चटणी आणि भाकरी अतिशय आवडत असे. आपल्या समाजाचे हे निष्पाप आणि निस्सीम प्रेम पाहून आम्हाला गहिवरून येत असे. डॉक्टर साहेब देखील लोकांची आस्थेने चौकशी करीत आणि त्यांना मार्गदर्शन करून धीर आणि हिंमत देत असत. तळेगावला बुधवारी आम्ही मुक्काम केला आणि गुरुवारी रात्री परत मुंबईस आलो. अहमदनगरचे कॉलेज. मुंबईला वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना साहेबांनी अहमदनगरला सिद्धार्थ कॉलेजच्याच धर्तीवर आर्ट्स आणि सायन्स कॉलेज सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. अहमदनगरला कॉलेज सुरू करण्याविषयी आमच्या अनेक वेळा चर्चा झाल्या. नगरभाग त्या मानाने शिक्षणात मागासलेलाच होता, दुष्काळीही होता. नगरला कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने त्या भागातील तडफदार कार्यकर्ते PJ रोहम यांनीही धडपड केलेली होती. साहेबांनी त्यांना त्या दृष्टीने जागेची वगैरे पाहणी करण्यास सांगितले होते, परंतु पुढे काही प्रगती होऊ शकली नाही आणि नगरचे कॉलेज काही प्रत्यक्षात येऊ शकले नाही. हैदराबादला प्रयाण. 19 मे 1950 रोजी हैदराबाद राज्य शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक सिकंदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. सभेचे अध्यक्ष JH सुबैया होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि मी या सभेला खास निमंत्रित म्हणून हजर होतो. तसेच फेडरेशनचे सेक्रेटरी PN राजभोज हे देखील उपस्थित होते. आमच्या हैदराबाद मुक्कामात औरंगाबाद कॉलेज संबंधी तेथील सरकारी अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. हैदराबादेतील बोट क्लब येथे साहेबांनी एक भाषण केले. त्या भाषणातही त्यांनी आपले धार्मिक विचार मांडले. माणसाला धर्माची आवश्यकता आहे काय? धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म आहे? मानवी जीवनातील धर्माचे स्थान आणि महत्त्व इत्यादी मुद्द्यांवर साहेब सखोल बोलले. हैदराबाद दौऱ्यातही आमचा ठिकठिकाणी सत्कार होत होता. अस्पृश्य वर्गाच्या संघटना तसेच इतरही अनेक संघटनांनी आमचे अनेक स्वागत आणि सत्कार सोहळे आयोजित केले होते. हैदराबादहून आम्ही दिल्लीस परत गेलो. आमची ओखला सहल. 1950 जून महिन्यात एकदा साहेबांचे एक सहकारी बळवंत वराळे दिल्लीला आले होते. त्यांना दिल्ली दाखविण्याच्या निमित्ताने साहेब सायंकाळी सचिवालयातून आले म्हणजे आम्ही दिल्लीतील काही ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळे पाहण्यास जात असू. मोटारीने आम्ही कधी जामा मस्जिद, कधी लाल किल्ला, कधी कुतुब मिनार, कधी हुमायूची कबर, तर कधी ओखला वगैरे ठिकाणी फिरायला जात असू. डॉक्टर साहेबांचे वराळेवर विशेष प्रेम होते. साहेब सायंकाळी परत आले म्हणजे आमचा रोज कुठे ना कुठे जाण्याचा कार्यक्रम असे. खरेदीसाठी आमची दुकाने ठरलेली असत. मग ते घरगुती सामान असो, मिठाई असो, स्टेशनरी असो की पुस्तके असोत, आमच्यासोबत वराळे असायचेच. दिवसा देखील बाजारातून काही घरगुती वस्तू आणायच्या असल्या तरी देखील वराळेंना मी पाठवीत असे. ते देखील आनंदाने जाऊन खरेदी करून आणत. एकदा ओखला येथे सहलीसाठी जाण्याचा कार्यक्रम मी वराळेंच्या मदतीने आखला. डॉक्टर साहेबांना येण्यासाठी आम्ही तयार केले. या सहलीचा खर्च वराळ्यांनी करायचा आग्रह धरला. साहेब आणि मी तयार नव्हतो, परंतु वराळ्यांच्या आग्रहाला आम्ही संमती दिली. त्यावेळी योगायोगाने माझे दोघे भाऊ आणि डॉक्टर मालवणकर देखील आमच्याकडे आले होते. डॉक्टर मालवणकर अर्थातच साहेबांची प्रकृती तपासण्यासाठी आले होते. डॉक्टर साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी मेसी आणि असिस्टंट सेक्रेटरी पिल्ले यांनी पुढाकार घेऊन आमच्या सहलीची व्यवस्था केली. सहलीसाठी जाण्याचे ठरविले. साहेब, मी, माझे बंधू, डॉक्टर मालवणकर, वराळे, मेसी, पिल्ले, साहेबांचे एक पत्रकार मित्र श्रीकृष्ण आणि एक नोकर इत्यादी लोक निघालो.
ओखला दिल्लीपासून साधारणपणे 7 मैल होते. आमच्यासोबत मटण, तांदूळ, मसाला, तूप वगैरे स्वयंपाकाचे साहित्य घेऊन आम्ही ओखला येथील गेस्ट हाऊसवर पोहोचलो. मुक्कामावर पोहोचल्यावर सर्वप्रथम चहा करून सर्वांनी घेतला. स्वयंपाक आपण स्वतःच करणार असा आग्रह साहेबांनी धरला. लगेचच सुरुवातही केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या देखरेखीखाली मसाल्याचे प्रमाण ठरवून आणि त्याप्रमाणे कोंबडीच्या कालवणासाठी, सुक्या मटणासाठी आणि बिर्याणीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात वेगळा वेगळा मसाला वाटण्याच्या सूचना नोकरास दिल्या. मसाल्यात मिरची किती असावी, धणे किती असावेत, गरम मसाला किती असावा, खसखस किती असावी, आलं, कोथिंबीर, लसूण किती घालावेत, दालचिनी किती घालावी, हे त्या पदार्थानुसार साहेबांचे प्रमाण ठरलेले असे. मला आश्चर्य वाटते की एखाद्या स्त्रीपेक्षाही याबाबतीत साहेब तरबेज होते. मसाला वाटताना नोकरांना सूचना चालूच होत्या. ते म्हणायचे, मसाला लोण्यासारखा मऊ आणि इतका बारीक वाटला पाहिजे की डोळ्यात जरी घातला तरी जाणवायला नको. स्वयंपाक करताना पातेल्याचे झाकण उघडून चमच्याने थोडे कालवण डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते चाखून पाहत आणि त्याप्रमाणे आणखी काय पदार्थ घालायचे ते पाहत. त्या दिवशी मला साहेबांनी स्वयंपाकाला हातही लावू दिला नाही. मला म्हणाले, शरू, तू फक्त बघत राहा मी किती स्वादिष्ट स्वयंपाक करतो ते. तुम्हा बायकांना देखील असा स्वादिष्ट स्वयंपाक करता येईल की नाही याची शंका वाटेल. मला एक ना अनेक प्रकारे बोलून बाबासाहेब खिजविण्याचा प्रयत्न करीत होते. जेवणासोबत नारळाची ओली चटणीसुद्धा त्यांनी करून घेतली होती. कोंबडीचे कालवण, सुके मटण, बटाट्याची भाजी आणि बिर्याणी असे सर्व पदार्थ खुद्द साहेबांनी तयार करून घेतले. त्यानंतर आम्ही चादरी अंथरून जेवायला बसलो. हसत खेळत जेवणाला सुरुवात झाली. जेवताना हास्यविनोद करीत सर्वजण पोटभर जेवलो. साहेब आग्रह करून प्रत्येकाला जेवू घालत होते. जेवता जेवता ते आमच्याकडे विजयी मुद्रेने पाहत आणि विचारत, काय कसा झालाय स्वयंपाक? आनंदी वातावरणात जेवणे झाले. प्रत्येकजण साहेबांच्या पाककलेतील प्रावीण्याचे मनपूर्वक कौतुक करीत होते. संध्याकाळी आम्ही दिल्लीला परत आलो. आपल्या हातांनी स्वयंपाक करून दुसऱ्यांना जेवू घालण्यात साहेबांना नेहमीच धन्यता वाटे. पुढील भागात पाहू कोलंबो बौद्ध धर्म परिषद आणि डॉक्टर साहेबांचा पुतळा. भेटू पुढील भागात.